शरद पवार यांची बहुचर्चित पत्रकार परिषद होणार होती. नेमके त्यावेळी जयंत पाटील उपस्थित नव्हते. तेव्हा पवारांनी पाटलांची चौकशी केली. बाजूलाच बसलेल्या प्रफुल्ल पटेलांनी पाटील थोड्याच वेळात येतील असं सांगितलं. जयंतराव थोड्याच वेळात येत आहेत, तोवर थांबा असंही पवारांनी पत्रकारांना सांगितलं. थोड्याच वेळात जयंत पाटील आल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद सुरू केली. नेमका हा किस्सा काय होता एकदा सविस्तर पहा. शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केली तेव्हा जयंत पाटील भावुक झाले होते, ढसा ढसा रडलेही होते. तुमची जी प्रतिमा आहे ती कुणालाही दुसऱ्याला येणार नाही. तुम्ही आम्हा सगळ्यांचे राजीनामे घ्या, तुम्हाला पक्ष कसा परत नव्या लोकांच्या हातात द्यायचा आहे तो घ्या. पक्ष सोडून पक्षाच्या प्रमुख पदावरून बाजूला जाणं हे पक्षाच्या देशातल्या राज्यातल्या तरुणांच्या नव्या पिढीच्या देखील हिताचं नाही. आम्हाला आपल्या छायेखाली काम करण्याचा सवय लागलेली आहे. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुणीच काम करू शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सगळे थांबतो. हा पक्ष ज्यांना चालवायचं आहे त्यांना चालवू दे. कार्यकर्त्यांना अजित पवार झापत होते, शांत करण्याचा प्रयत्नही करत होते. पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षामध्ये नाही अशातला भागच येत नाही. आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष खरगे, पण काँग्रेस चालले सोनियाजींच्याकडे बघून. त्याच्यामुळं पवार साहेबांच्या आत्ताचा वयाचा विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडं आपण ही जबाबदारी देऊ पाहतोय. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल. तुम्ही म्हणताय आता त्यांच्यापासून सुरुवात नको, परंतु त्यांनी ह्याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. मी आता काकींशी पण बोललो, ते म्हणले अजित ते अजिबात मागे घेणार नाही, आज तरी ते तशा पद्धतीने ठाम आहेत. ही साहेबांची भूमिका आहे. तुम्ही पण भावनिक होऊन लगेच आता आम्हाला दुसरा पर्याय नाही आमका नाही. अरे साहेब आहेतच ना, पर्याय नाही दुसरा कोणाचा पर्याय आहे तुम्हाला? मला कळत नाही का काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला काही ज्या काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना. आणि उद्याच्याला साहेबांचं ज्यावेळेस साहेब आपल्याला बोलवतील तर आपण सगळे साहेबांनी हाक दिल्यानंतर येणारच आहे. कालच एक मेला जाहीर करणार होते, पण एक मेला काय ते वज्रमुठ्याची सभा होती, सगळं बाकीचं मीडिया तेच चाललं असतं. त्याच्यामुळे 2 तारीख ठरली आणि त्या पद्धतीनं साहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे, साहेबांच्या मनामध्ये आहे त्याच गोष्टी आपण सगळेजण करू. जेव्हा पवारांनी निवृत्तीची घोषणा केली तेव्हा सगळे बिथरले, पण अजित पवारच सगळ्यांना सावरत होते असं दिसून आलं. पण आज मात्र पुन्हा अध्यक्षपदी आपणच राहू हे स्पष्टीकरण जेव्हा शरद पवार यांनी दिलं तेव्हा मात्र अजित पवार नसण्याचं कारण काय हा प्रश्न विचारला गेला नसता तरच नवल. पत्रकार परिषदे सगळे असतात त्याची. हे आमचे बाकीचे सहकार्य याचंही मला आश्चर्य होतं, तर सहसा पत्रकार परिषदेमध्ये पक्षाचं संबंध नेतृत्वाची होळी कधी बसत नाही. आणि आज या सगळ्या सहकार्यांनी मला येऊन एक तर त्यांनी बैठक घेतली आधी असं सांगितलं, त्यांनी ठराव केला म्हणून सांगितलं, त्या ठरावामध्ये मी माझा निर्णय बदलावा अशा प्रकारचा अर्ज सूचित केला
आणि तो माझ्याकडे पोचवण्याचं काम जसं पक्षाचे अध्यक्ष जसे विरोधी पक्षनेते आमच्या संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल किंवा अन्य राज्यातले सहकारी या सगळ्यांनी एकत्रित आणून मला त्याच्यामध्ये माझ्याकडचे सुपूर्त केलं आणि मला यासंबंधीच्या त्यांच्या भावना ह्या स्पष्ट केल्या. त्याच्यामध्ये पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते होते, कुणी आहे किंवा कुणी नाही अशा प्रकारचा त्यांना श्रेयस करायची अजिबात आवश्यकता नाही. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा करणं, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सावरण्याचा प्रयत्न करणं, सुप्रिया सुळेंचं नाव अध्यक्षपदाच्या चर्चेत आघाडीवर असणं, जयंत पाटील नाराज असण्याच्या चर्चा रंगणं, जयंत पाटलांना बैठकीचं निमंत्रण नसणं आणि अखेर आता कमिटीच्या निर्णयाचं कारण देत शरद पवारांनी पुन्हा अध्यक्षपदाची धुरा आपल्या हातात घेणं, या एका प्रदक्षिणेतून शरद पवारांनी नेमके किती पक्षी मारले आहेत आणि कुणाची किती जिरवली आहे यावरून चर्चांना उधाण आलं नाही तरच नवल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.